सर। हा सर, चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवासाठी नागरिकांना त्यांच्या घरचे गणपती विसर्जित करता यावे याकरता विसर्जन त्यांच्या दारी हा उपक्रम महानगरपालिका राबवत आहे। त्याकरता शहराच्या तीनही झोनकरिता तीन वाहन व्यवस्था महानगरपालिकेने केली आहे, त्यामध्ये विसर्जनाची व्यवस्था करून दिलेली आहे आणि सोबत त्याचे जे काही निर्माल्य संकलन आहे ते सुद्धा सोबत त्यासोबत करण्यात येणार आहे। तरी सर्व शहरातील नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या गणेशाचे विसर्जन हे त्यांनी त्यांच्या घरीच किंवा फिरत्या विसर्जन कुंडात किंवा महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावामध्ये करावे। कोणीही नागरिकांनी तलावामध्ये किंवा नदीमध्ये विसर्जन करू नये असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे। त्यासोबतच जे काही सार्वजनिक गणेश मंडळ स्थापन झालेलं आहे, जिथे गणेशाची स्थापना झालेली आहे, अशाकरता निर्माल्य संकलन दररोज व्हावे अशी मागणी त्यांच्यामार्फत करण्यात आली आहे। त्याकरता एक निर्माल्य संकलन रथसुद्धा महानगरपालिकेच्या वतीने आहे, आज त्याचेसुद्धा उद्घाटन माननीय आयुक्त महोदय यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। तरी सर्व गणेश मंडळांनासुद्धा ही विनंती आहे की त्यांनी त्यांचे निर्माल्य त्या निर्माल्य संकलन कलशमध्ये द्यावे, जेणेकरून प्रदूषण होणार नाही आणि निर्माल्याची भक्तिभावपूर्वक व्यवस्था महानगरपालिकेत लावण्यात येईल। धन्यवाद।